साईदीप हेल्थकेअर ट्रस्ट आणि अष्टविनायक ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराचं उद्घाटन बीव्हीजी ग्रुपचे चेअरमन हनुमंत गायकवाड यांच्या हस्ते झालं. यावेळी फादर रेव्हरंड डॉक्टर जॉन प्रभाकर, साईदीप हॉस्पिटलचे चेअरमन डॉक्टर दीपक एस एस, ज्येष्ठ संचालक डॉक्टर आर आर धूत, डॉक्टर वैशाली किरण, डॉक्टर शैलेंद्र पाटणकर, डॉक्टर साहिल शेख आदी उपस्थित होते. गायकवाडे यांनी साईदीप हॉस्पिटलची इमारत आणि व्यवस्था पाहून येथे भारत विकास ग्रुप मार्फत सेवा देताना विशेष समाधान मिळत असल्याचं सांगितलं. साईदीप हॉस्पिटल आणि अष्टविनायक ट्रस्टच्या माध्यमातून आज जे इथं भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलंय त्याबद्दल मी आदरणीय डॉक्टर दीपक साहेबांचं आणि सर्व त्यांच्या स्टाफचं मनापासून अभिनंदन करतो. रक्तदानासारखं पवित्र कार्य हे कोविडनंतर लोक खूप घाबरत होते. आज पहिल्यांदाच सरांनी मला सांगितलं की जवळपास 110-120 लोकांपेक्षा जास्त लोक रक्तदान करतायत आणि त्याच्याही पुढे जाऊन एका रक्तदात्यातनं मला हे पहिल्यांदाच कळलं की 3 ते 4 लोकांना जीवदान मिळतं. प्लाझ्मा वेगळा केला जातो, प्लेटलेट काउंट वेगळा केला जातात, ते अतिशय मोठं काम आहे. त्याबद्दल मी डॉक्टर साहेबांचं आणि सर्व रक्तदात्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि या कामामध्ये बीव्हीजीला काम करायची संधी मिळाली, काही योगदान देता आलं याबद्दल माझ्या स्टाफचं आणि साहेबांच्या साईदीप स्टाफचं दोघांचंही कौतुक करतो, अभिनंदन करतो, धन्यवाद. रक्ताची कमतरता भासत होती आणि मध्ये इतकं शॉर्टेज झालं होतं की ऑपरेशनसुद्धा कसे करायचे कळत नव्हतं. तर आता कोविड बऱ्यापैकी गेलेलं आहे आणि म्हणून आम्ही साईदीप तर्फे आज हा ब्लड कॅम्प ठेवलेला आहे आणि लोकांना वाटतं की एकाने ब्लड दिलं म्हणजे एकाचं जीवनदान झालं असं नाही आहे. महाभारताच्या काळामध्ये ही सिस्टीम नव्हती ब्लड कंपाऊंड डिफरंट करायची. तेव्हा धर्मराजांनी जे उत्तर दिलं होतं की जीवनदान रक्तदान म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ आहे, पण आता सध्या एक माणसाने रक्त दिलं तर त्याच्यामुळे 10 लोकांचा जीव वाचू शकतो, म्हणजे अतिशय पवित्र कार्य आहे. आज आम्ही हे कार्य करत आहोत. यावेळी फादर रेव्हरंड डॉक्टर जॉन प्रभाकर यांनी प्रार्थनारूपे आशीर्वाद दिले. डॉक्टर दीपक यांनी रक्तदानाचं महत्व विशद करीत गायकवाड यांचं स्वागत केलं. आज आपण इथं साईदीप हेल्थकेअरचं ट्रस्ट, अष्टविनायक ब्लड बँक व बीव्हीजी ग्रुप ह्यांचा तिघांचंही माध्यमाने एक रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि त्याला जवळ चांगला प्रतिसाद मिळून जवळजवळ 120 लोकांनी रक्तदान केलेलं आहे. आमचं आज भाग्य असं आहे की माझे मित्र हनुमंतरावजी गायकवाड आज उपस्थित राहू शकले आणि आपल्या सर्वांना त्यांनी मार्गदर्शन केलं. आणि मी साईदीप सुरू केलं तेव्हापासून बीव्हीजी आणि साईदीप आमचं दोघांचं एक नातं चांगलं जुळलेलं आहे. म्हणून आजही साईदीपला आलेल्या माणसाला नॉट ओनली चांगलं सर्व्हिस मिळतो, चांगला इलाज मिळतो, पण चांगलं स्वच्छ परिसर पण मिळतो आहे. हे सगळ्यांनी मला खूप वेळेला कौतुकास्पद रीतीने बोलून दाखवलेलं आहे आणि त्याचं क्रेडिट मी बीव्हीजी ग्रुपला देतो. आणि आमचं साईदीप ट्रस्टचं जे लेडीज आहेत त्यांनी पण ह्या कामात खूप परिश्रम घेतलेले आहे आणि त्यांचाही आम्ही सर्वांनी मिळून धन्यवाद सांगतो. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी संजीव दायमा यांनी केलं. आभार प्रदर्शन ट्रस्टच्या सचिव रोहिणी कुऱ्हाडे यांनी केलं. यावेळी ट्रस्टच्या मुख्य प्रवर्तक ज्योती दीपक, शोभा धूत, अनिता झालानी, अंजू कथुरिया, सुनीता देशपांडे आदी उपस्थित होते. स्त्रीरोग तज्ज्ञ म्हटले तर आपल्याला माहिती आहे की एक नाही दोन जीव आहे, आई आणि बाळ. खूप वेळ आत्ता तरी साईदीप हॉस्पिटल आज असं नामांकित झालेले की सगळं हायरिस्क पेशंट्स जिथे जिथे छोटे छोटे गावामध्ये जे डिलिव्हरी करताना काय कॉम्प्लिकेशन झालं, खूप रक्तस्राव झालं, किंवा आम्हाला माहिती आहे की प्लेटलेटचं कण खूपच कमी आहे, हातसुद्धा लावू शकत नाही, असे पेशंट्स आमच्याकडे आता रेफर होणं सुरू झालेले आहे. तर त्यातपैकी आपल्याला खूप वेळ प्लॅन करून ब्लड कॉम्पोनंट्स, ब्लड जसं सरांनी सांगितले, दीपक सरांनी बोललेले की फक्त रक्त म्हणजे PCV एकच नाही, पॅक सेल्स नाही, त्याच्याबरोबर प्लेटलेट म्हणा, FFP म्हणा, असं भरपूर कॉम्पोनंट्स असते जे आमच्या सर्जिकल टीमला माहिती आहे की प्रत्येक गोष्टीचे किती किती इम्पॉर्टन्स असते आणि ते टाईमला जीव वाचवायला किती बॅग लागू शकतो. म्हणून त्यातमध्ये आपल्याला जे नगरमध्ये अष्टविनायक ब्लड बँक म्हणा किंवा जनकल्याण, ऑल दीज ब्लड बँक्स ते आमच्यासाठी
म्हणजे खूप मदतीचा आहे. आजही पण आपल्याला कमीपणा दिसतोय. खूप वेळ असं आम्ही बोलते की तुम्ही कोणीतरी द्या, मग रिटर्नमध्ये आम्हाला कोणी नातेवाईक पुढं येत नाही असं काही ब्लड डोनेशन करून रिटर्नमध्ये म्हणजे स्वतःच्या फॅमिलीसाठी जपवायला सुद्धा. त्यातपैकी आमचं स्टाफ आज ऑलमोस्ट 130 पीपल प्लस. मी खाली बीव्हीजी स्टाफला विचारत होते, सगळ्यांनी कौतुकाने पुढं येऊन ब्लड दिले, त्यात बाबतीत त्यांना मनापासून आभारी. कारण स्त्रीरोग म्हणजे गायनोकॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये रक्ताची एक एक कणची माहिती किती असतो आम्हाला माहिती आहे. त्यातपैकी पेशंटला जेव्हा सांगितलेलं ना हिमोग्लोबिन 6, ते ऐकूनच ते घरच्या लोकांना भीती वाटायला लागतं, रे मॅडम जीव वाचवा काहीतरी करा. त्यातपैकी इट इज अ व्हेरी बिग कॉन्ट्रीब्युशन. थँक्यू सो मच गायकवाड सर हे सगळं, अँड प्लस आमचं सगळं जे ट्रस्ट साईदीप हॉस्पिटलचे ट्रस्टच्या लेडीजनी जे घेतलेले काम, दीपक सरांना मनापासून आभार मानते फ्रॉम द गायनोकॉलॉजी डिपार्टमेंट. एवढे छान काय काम चालू आहे आजचा दिवस. प्रमुख अष्टविनायक ब्लड बँक आज साईदीप हॉस्पिटल ट्रस्ट आणि बीव्हीजी ग्रुप आणि अष्टविनायक ब्लड बँक या तिघांमार्फत जे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे त्याबद्दल साईदीप हॉस्पिटल, दीपक सर आणि बीव्हीजी ग्रुप या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. रक्ताची खूप गरज आहे, कोविडमुळे तर अजून या गोष्टीची खूप गरज आहे. त्यामुळं 120 लोकांनी आज रक्तदान केलेलं त्याबद्दल त्या सर्वांचे आभार, साईदीप हॉस्पिटलचे आभार आणि बीव्हीजी ग्रुपचे आभार. धन्यवाद. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.